नाशिक मध्ये पाण्यासाठी महिलांची जीवघेणी कसरत, तर अमरावती मध्ये पाणी मिळत नसल्यामुळे महिलांनी फोडले माठ, औरंगाबाद आणि पुणे मध्ये हंडा मोर्चा। राज्यात अवकाळीचे संकट कायम, सोलापूर जिल्ह्यात फळबागांसह भाजीपाल्याचं नुकसान, राज्यात पुढचे 4 ते 5 दिवस पावसाचा अंदाज। नागपूरमधील बिशप कॉटन शाळेत तळीरामांचा धिंगाणा, शाळेच्या आवारात फेकल्या दारूच्या बाटल्या, कुंड्यांचीही तोडफोड। फी वरून पुण्यामध्ये शाळेतल्या बाउन्सर्सची पुन्हा पालकांना धक्काबुक्की, युरो शाळेतला प्रकार, विद्यार्थ्यांना प्रवेश नाकारल्याचा पालकांचा आरोप। पेट्रोल देशातला विक्रमी दर, परभणीत लिटरसाठी मोजावे लागतात 122 रुपये, महागड्या पेट्रोलमुळे परभणीकर हैराण। मुंबई बँक प्रकरणी प्रवीण दरेकरांची 2 तासांपासून चौकशी सुरू, कारवाई सूडबुद्धीने असल्याची दरेकरांची टीका, पोलिसांनी दरेकरांचा फोन काढून घेतला। गडकरी राज भेटीनंतर राजकीय चर्चा जोरात, कितीही कारस्थानं केली तरी मुंबई महापालिकेवर भगवाच फडकवणार राऊतांचा निर्धार, नुसते अफवा उठवल्या तरी मिरच्या झोंबतात, संदीप देशपांडेंचा टोला।